शेतकऱ्यांसाठी सतेज पाटील म्हणजे कर्दन काळ आह अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या प्रचार शुभारंभात केली या मेळाव्यातून माजी आमदार महादेव महाडिक आणि अमल महाडिक यांनीही सतेज पाटलांवर हल्लाबोर केला धनंजय महाडिक के यांनी अत्यंत शब्दामध्ये सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे राजांना निवडणुकीत इतकं लीड द्या की बंटी पाटील यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची तलप नाही आली पाहिजे ही केवळ राजाराम कारखान्याची निवडणूक नाही तर जिल्ह्यातून दृष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले धनंजय महाडिक म्हणाले की बंटी पाटील यांचा एक टन ऊस कारखान्याला जात नाही सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे पाटील आहे सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे खोटारडा माणूस आहे सुडबुद्धीनं काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे सतेज पाटील तुमचे सर्वोच्च सर्व उमेदवार पराभूत होतील आणि जे आज समोर उभे आहेत त्यांना निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही असं मला वाटतंय कारण बंटी पाटलांचा एक टन सुद्धा ऊस या कारखान्याला येत नाही त्यामुळं त्यांनी या निवडणुकमध्ये भाग घ्यायला नको पाहिजे आणि सगळीकडे सांगतोय मी शाण्णव कोळी पाटील आहे शाण्णू कोळी इथं बसलेले निमे पाटील आहेत तुम्ही काय सांगत फिरताय का आम्ही शाण्णव कोळी शाण्णू कोळे कोण सांगतं आहे का बाजीराव तुम्ही पाटील सांगतो का आम्ही शाण्णू का सांगायची गरज आहे सगळीच आपण शानण कुळे पण तो मनोरुग्ण पाटील आहे हे तुम्हाला कळालं असेल बंधुनो ज्याचा एक टन ऊस कारखान्याला येत नाही त्याला या कारखान्याची निवडणूक लढवण्याचा काय अधिकार आहे त्याला या प्रशासनावर बोलण्याचा काय अधिकार आहे फक्त विरोधासाठी विरोध द्वेषानं पछाडलेला ही सगळी भाषणं मी ऐकली सगळी बंटी पाटील अरे द्वेष मत्सर म्हणजे सूडबुद्धीनं काम करणारा नेता महाराष्ट्रात कोण राहिला असेल तर हा एकमेव हो, मनोरुग्ण पाटील या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही बघा बंधून काय केलं तिने म्हणजे असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की के ही निवडणूक घासून होणार टसल होणार काही होणार नाही ही निवडणूक एकतर्फी होणार आणि बंटी पाटला ज्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार हे लक्षात ठेवा मी चुकीचं बोलत नाही आम्ही बी कारखाने चालवतो आहे आम्हाला माहित आहे शेतकऱ्यांची जी भावना असते आपल्या संस्थेकडे ते चुलीचा विषय आहे चुलीचा प्रत्येकाच्या हे काय राजकारण तो काय म्हणतात सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा